हेलो, हाँ मैडम बोला नमस्कार ना, सर। हाँ तुमसे सर, नाम क्या? बोलो स्वाति। स्वाति मुंह से अच्छा हाँ बोला। हाँ सर, ते आम्ही ती परमिट गाडीसाठी तिथे त्यांच्याकडे गेलेलो त्या ऑफिसला। अच्छा ते म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं, तिथे ती परमिट गाडीचं बुकिंग आम्ही करणार, आमच्या शोरूमतर्फे तुम्हाला ती गाडी भेटणार आणि लोन पण आमच्याकडूनच होणार आमच्यातर्फे। त्या आणि गाडी पण तुम्हाला कंपनीला आम्ही लावून देणार कामाला। मग ड्रायव्हर तुमचा असेल तर ठीक, नाही तर ड्रायव्हरचा पेमेंट 80,000 रुपये पॅकेज बोलले ड्रायव्हरचा पेमेंट। मग त्यामध्ये गाडीचा EMI, CNG काय वगैरे ते आणि बाकीचे उरलेले तुम्हाला भेटतील म्हणे असं बर बोलले। बर या गोष्टीला झाले 7 ते 8 महिने, त्यानंतर त्यांनी त्यांची काय प्रोसेस सर्टिफिकेट काय ती टर्म ती परमिटचं ते काढून तुम्ही घेतलं त्याच्यासाठी। तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करताय ना, यस सर, आणि तुमचं मिस्टर EMSF मध्ये MSF मध्ये, त्या दिवशी त्यांनी कॉल केला होता ना, हा केलेला सर। त्या दिवशी त्यांना बोललो, त्या मॅडमला समजून सांगितलं होतं की ह्या हो दिवशी 8 दिवसात काय ते मुदत तुम्हाला देतो आणि काय ते मिटवून टाका म्हणलं होतं। पण हा तुम्ही मला ना सांगितलं विचारता, तुम्ही डायरेक्ट टच घेतलं होतं बरोबर, घेतला सर। पण चुकीचं केलं त्या दिवशी। त्यानंतर सर तुमच्याशी बोलणं झालं, त्यानंतर एक 15-20 दिवस त्यांनी सांगितलं होतं ना, हाँ तुम्ही हाँ कॅन्सल लेटर दिल्यानंतर 15-20 दिवसानंतर मग तुम्हाला ते भेटून जाईल। या मग मी सर त्यांचं काय, कंपनीचं नाव काय म्हणलं तुम्ही? विजया ग्रुप, विजय ग्रुप। आलिक विजया ग्रुप, अच्छा आलेख। हाँ ही कंपनी आहे बेलापूरला। अच्छा, तर तुमच्या ते बोलले मिस्टरांच्या नावानं बुकिंग होते का गाडी तिथे? हा प्रवीण शिवाजी वाघ बर यांच्या नावाने बुकिंग। बर मग हे इथं मिस्टर गेले इन्क्वायरी करायला, मिस्टर आणि मिस्टरांचे भाऊ, बर म्हणजे त्यांनी समोरच्याने एवढी बोली वचन दिली ना, म्हणजे कस्टमरला आकर्षित कसं करायचं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती। मग एवढं असं म्हणजे आम्ही लावून देऊ, 1-2 महिने तुम्हाला गाडी भेटणार, आम्ही आम्ही जिथून सांगाल त्या शोरूम मधूनच गाडी बुक करायची आणि लोन पण आम्हीच करून देणार सगळी प्रोसेस। तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला 1,20,000 रुपये चेकनी म्हणजे अमाऊंट द्या आणि 6,000 रुपये त्यांची ती परमिटचं लायसन वगैरे काय काढण्यासाठी प्रोसेसिंग फी घेतली, असे 1,26,000 रुपये घेतले। तर झाले 1 महिना झाला, 2 महिने झाले, जेव्हा फोन केला ना तेव्हा काय झालं गाडीचं कधी भेटणार, तर अजून शोरूमला गाड्या आल्या नाही, मॉडेल आलेलं नाही आहे, वेळ लागेल, बस एवढंच म्हणणार, कॉल कट करणार नाही तर कॉल रिसिव्ह करणार नाही। ते झालं असे 5-6 महिने केलं, करतो करतो नाही, कधी बोलले नाही हो होईल होईल सर, 15 दिवस थांबा सर, 1 तारखेपर्यंत होईल सर, 15 तारखेपर्यंत, एवढंच बोलणार बाकी काही बोलणार नाही। झालं त्या गोष्टीला 8 महिने, त्यानंतर आम्ही म्हटलं आम्हाला गाडी नाही पाहिजे, ते बोलले तुम्ही कॅन्सल लेटर द्या, कॅन्सल लेटर दिल्यानंतर तुम्हाला 30 ते 40 दिवसात तुमचे अमाऊंट वापस भेटेल। आम्ही ते पण केलं त्या दिवशी, द्यायला लावलं होतं तुमच्या मिस्टरने सांगितलं होतं। हो, त्याच्यानंतर त्याच्या पहिले तुम्हाला कॉल केला आणि त्याच्या पहिले 8 दिवस ते कॅन्सल लेटर दिलेलं त्यांच्या त्याच्या अगोदर ऑफिस, पण दिलं, नंतर नंबर दिलो का? नाही नंतर नाही दिलं, अगोदर ते दिलेलं तेच, बर बर त्यानंतर 15 दिवसांनी कॅन्सल लेटर दिलं। मग मिस्टर ऑफिसला गेले त्यांच्या, त्यांनी तो चेक लिहून दिला, 20 मेचा चेक लिहून दिला, तेव्हा मोडा म्हणून 20 मेला चेक मोडला, तर ते 23 मध्ये संडे आल्यामुळं 22 तारखेला पण नाही आणि 23 तारखेला मेसेज आलेला, चेक बाउन्स झालेला म्हणून। तर त्यामध्ये खूप विचार करून चालावं लागेल मॅडम, खूप लोक फ्रॉड असतात, ते मुद्दाम आकर्षण करत असतात, विचार करत तुम्ही पोलीस डिपार्टमेंट आणि तुमचे मिस्टर MSF मध्ये काम करतोय, तर सर्वसामान्य लोकांचं काय हालत असेल यामध्ये? हो सर तेच, आणि त्यांची बोली वचन एवढी म्हणजे समोरच्याला कसं आकर्षित करून घ्यायचं, समोरच्याला विश्वासच बसतो आणि कोणी पण कोणाला समोरचं काय होईल ते माहित नसतं, बरोबर, आणि त्यांचा तो धंदाच झालाय एका प्रकारचा, राईट राईट, म्हणजे कस्टमर कडून बोली वचन करून त्यांचा पैसा घ्यायचा आणि वापरून घ्यायचा आणि द्यायची वेळ आली तर हो बोलतो, नाही बोलत नाही हो आता होईल नंतर होईल असं सांगत राहतं फक्त, पण काही नाही, त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा तर कोणतीच गोष्ट होत नाही। जेव्हा गाडी बुकिंग करायला गेलो तुम्ही गेलो होता सोबत मिस्टरांसोबत? नाही सर मी गेलेली नाही, ते मिस्टरां आणि ते जास्त काम ऑनलाईनच केलेलं त्यांनी, म्हणजे माहिती वगैरे माध्यमातून पाठवणं वगैरे। 99% फ्रॉड होत असतात,
नंतर ना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलो का त्यांच्यासोबत? काय बोलले सर? नंतर ना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलो का जे गाडी बुकिंग केलं होतं त्या यस कंपनीत? सर, भरपूर वेळेस भरपूर वेळेस सर. काय हो म्हणतात तिने? होईल, हो होईल, 15 दिवस थांबा सर, 15 दिवस ह्या महिन्यात होईल सर, त्या महिन्यात होईल मॅडम, असेच फक्त सांगणार, बाकी काहीच नाही. नाहीतर कॉल रिसिव्ह नाही करणार, मेसेज केलं तर मेसेजची रिप्लाय देणार नाही, हेच काम करणार. लेडीज आहे ना, लेडीज बोलणार इथे. यस सर, लेडीज आहे. आणि आपण जर त्या म्हणजे जी मेन होती आपल्याला कॉल करणार किंवा एवढं बोली बच्चन सांगणारी, तर ती ना असे तिच्याकडे पहिलंच कॉन्टॅक्ट तिच्याकडे झालेला, तिच्यापासून आतापर्यंत 9 ते 10 नंबर तिनं दिले, याच्याशी कॉल बोला, त्याच्याशी बोला, असे 9 ते 10 नंबर दिले, वेगवेगळे नंबर देत चालले. हा मी तुम्हाला याचा नंबर देते, त्याच्याशी बोला, त्याचा नंबर देते, याच्याशी बोला, असं करून करून म्हणजे 9 ते 10 नंबर ग्रुप वाईज बोलून ढकल, कुणावर पण ढकलतात काय पण असं? हा हो, तसंच केलेलं. म्हणजे माझं एवढं काम आहे, आता समोरच्याचं काम आहे, याचा नंबर घ्या बोला, मी तेच समोरच्याचं आम्ही त्याचा नंबर घ्या, असं वेळात काढायचं, वेळात काढायचं. हो हो, यस, तेच झालेलं सर. फोन केल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट मधून बोलतोय म्हणलं, काय म्हणतात तुम्हाला तिने? त्यांना माहिती होत ना सर. अच्छा, तरी पण टाळा. वाईफ, हा, प्रवीणची वाईफ पोलीस मध्ये, हे पण माहिती, त्यांना सगळ्या गोष्टी माहित होत्या. आणि तरी हो सर, होईल, हो मॅडम, होईल, आमचं तेच चालू आहे. आमची आमच्याकडून जे प्रोसिजर होती तीच झाली, आता ते पुढे गेलंय, पुढे बँकेचं काम आहे किंवा असं तसं किंवा शोरूम मध्ये गाड्याने, हेच बोलणार सर, बाकी दुसरं काही बोलणार नाही. खूप लोक फ्रॉड येते आणि असंच येड्यात लोकांना येड्यात काढत असं 6 महिने झाला. म्हणल्यावर तुम्ही पैसे विचार करा ना, तुमच्यासारखे किती लोक फसले असेल तिथे. ते आम्हाला जेव्हा समोरची एक व्यक्ती भेटली म्हणजे कस्टमर, तिनं सांगितलं मला झाले 3 ते 4 महिने, आणि त्याच व्यक्तीने सांगितलं की माझ्यासोबत मला एक भेटला होता, म्हणजे तो म्हटला 9 महिने झाले, तेव्हाच कळलं की ही व्यक्ती म्हणजे यांचं सगळं धंदा झाला आहे एका प्रकारचा पैसे वापरण्याचा. मग तेव्हापासून आम्ही म्हटलं आम्हाला घ्यायची नाही, आम्हाला कॅन्सल करायची. तर झाले 2 महिन्यापासून कॅन्सल कॅन्सल करून आतापर्यंत पैसे दिले नाही. म्हणजे तुम्हाला कंपनीला, इतर कंपनीला लावून पण देतो म्हणून तसं तुम्ही गाडी बुकिंग केलं होतं तिथे? येस सर, कंपनीला लावून आमचे आम्ही शोरूम जे शोरूम मधून बोलून ते गोष्टी तुमच्या मिस्टरांनी मला सांगितलीच नाही, फक्त गाडी बुकिंग करून घेतलंय म्हणून एवढं सांगितलं होती मला. बुक केली आणि ते काय बोलले, गाडी बुकिंग करणार तुम्ही तुमच्या नावाने, पण शोरूम मधून आम्ही देणार आणि त्याचं पॅकेज आम्ही ज्या कंपनीला लावून देणार ते पॅकेज तुम्हाला एवढं एवढं भेटल, त्यानंतर तुमचा ड्रायव्हर असेल तर ड्रायव्हरला तुमच्या ह्या पॅकेज मधून जाईल, गाडीचा EMI ह्या पॅकेज मधून जाईल, CNG ह्या पॅकेज मधून जाईल, आणि उरलेलं तुम्हाला अशा कंपनीला लावून देतो, गाडी तुम्हाला काढून देतो आणि फक्त अशा लावून फक्त तुम्हाला ऍडच काढायचं. येस सर, एवढं केलेलं फक्त, बाकी काहीच नाही. म्हणजे आमच्याकडे एवढ्या गाड्या, भरपूर लोक बळी पडतात. आणि एक सर तेच सांगते, आणि एक पोलीस डिपार्टमेंटचे एक सर होते, त्यांना पण असेच याड्यात काढलं असतं गाडी घेऊन, म्हणजे गाडी त्यांनी पण याच्यासाठीच केलेलं, त्यांनी ऑफिस तसेच त्याच्यासाठीच ते खोललेलं. त्या सरांना गाडी तर लवकर दिली नाही, दिले ते दिली 6 महिन्याची गाडी, त्या सरांना स्वतः EMI भरावं लागलं, 6 महिने ती कंपनीला लावली नाही, त्या सरांनी स्वतः स्वतःच्या रिस्क वर दुसरीकडे काम बघून ती गाडी लावली. मॅडम भरपूर वेळात काढत, मुंबई पुणे या सिटी मध्ये अशा लोकांना वेळात काढत असतात. त्या गोष्टीमध्ये पोलीस डिपार्टमेंट सगळ्या गोष्टीसाठी सगळं सतर्क राहावं लागेल यामध्ये. आणि तुम्ही या गोष्टीचे पहिले पाठपुरावा केले पाहिजे, तुम्ही MSF, तुम्ही पोलीस मध्ये आणि तुमचं मिस्टर MSF मध्ये, मला या गोष्टीचं पाठपुरावा करून विचारपूस करून पाऊल उचलत असते. अशा फ्रॉड किती भरपूर आहे ते लोकांना फसवणार आहे, विचार करा तुम्ही. पोलीस डिपार्टमेंट मध्ये म्हणल्यावर गरीब लोकांची काय तिथे विचार करा तुम्ही, काय हालत असेल तिथे गरीब लोकांची? तेच ना सर, ते म्हणजे जरा ते त्यांना असं वाटत नाही, काहीच वाटत नाही त्यांना, त्यांच्या त्यांना जे करायचं तेच करताय सर, त्यांना असं वाटतं हे असे ते तसे काय करायचे असं. लेडीज होती, त्याला चांगलं मी त्याला लेडीज आहे म्हणून त्याला रिस्पेक्ट देऊन चांगलं बोल, त्याच्याशी जेंट्स कोण राहिला तर त्याचे काढला असतो चांगलं समजून सांगितलं, लेडीजला समजून सांगितल्यानुसार तुम्हाला चेक भेटलं बरोबर. ते सर मला जरा विचारलं असतं चेक कसं काय घ्यायचं तर मी तुम्हाला सांगितलं असतो. हो ते तर चुकी झाली, मिस्टरांना वाटलं, मिस्टर स्वतः गेले ऑफिसला, त्यांनी काय फोन करून वगैरे काय बोलवलं नाही, स्वतः गेले ऑफिसला, त्यांनी तेवढा चेक लिहून दिला, जामन हे काय केलं मोडा म्हटले, मग त्यानंतर 8-10 दिवसांनी तो चेक मोडला, म्हणजे
आपले गेलेले चेक दिलेले 20 तारखेची वाल्टे बघितले 20 तारखेला मोडला नाही फक्त वेळेत काढत असतात हे लोक फक्त त्यामध्ये ते कोण आणखी पूजा पूजा काय नाव हे सगळे नाव डुप्लिकेट असतात पूजा ते प्रिया म्हणतात ना सगळे नाव डुप्लिकेट असतात त्यांचं काय सर आता समजा पूजाला कॉल केला तर प्रिया उचलणार प्रियाला जर कॉल केला तर ती दुसरी अक्षदा उचलणार एकमेकांचे नंबर कसे वापरू शकता सर यामध्ये खूप सतर्क सावधान या गोष्टीचा विचार करावा लागेल खूप लोक फ्रॉड येते शिटीमध्ये तर 99% लोकांना फसणारे काही ह्यामध्ये मी म्हणणारे लोक फसतात आता विचार करणार पोलीस डिपार्टमेंटचे लोक ह्यामध्ये फसतात एमएसएम मध्ये काम करणारे व्यक्ती ह्यामध्ये फसतो म्हणल्यावर विचार करा सर्वसामान्य तिथे काहीच नाही मग हे तू काहीच लायकी नाही तिथे तेच ना सर एकदा दोनदा ऑफिसला सर्व झाले म्हणजे चांगला धडा शिकवतोय म्हणा फक्त ते लेडीजला पण बोललो त्या दिवशी विजया ग्रुप मधून बोलते सर तुमचं नाव हा प्रिया मॅडम बोलते का प्रिया नाही अक्षता बोलते तुमचं नाव कळेल का अक्षता बोलते का मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य याच्या अगोदर तुमच्या पूजा मॅडमला सुद्धा फोन केलोय मी पूजा मॅडम कुठे आता पूजा कोणत्या पूजा चिलप मॅडम की कानेकर मॅडम आय डोंट नो माहिती नाही तर परवीन वाघ ह्याच्या नावानं गाडी बुकिंग होती तुमच्या शोरूम मध्ये एमएसएफ मध्ये त्यांचे मिसेस पोलीस आहेत मला ह्याच्या अगोदर 5-6 वेळेस फोन केले त्यांना तुम्ही चेक पण दिलं होतं 20 दिवसामागे तुमच्या पूजा मॅडमला फोन केलो होतो मी काय ते विषय लवकरात लवकर मी कोणता काम पूजा चिलप मॅडम ते आलेलं नाही येत आज ते कुठले असू दे मॅडम बिडम मला देणं घेणं नाही मी काय म्हणतोय सचिन भैया पवार बोलतोय म्हणलं टायगर ग्रुप नाही तर तिथे त्या ऑफिसमध्ये आलो ना सगळं पूर्ण उद्धवस करून टाकेन ऐकते ना तुम्ही काय बोलतोय मी हॅलो हा सर बोला मी काय बोलतो ऐकते का मॅडम तुम्ही ऐका ना ऐका प्रिया येईल ना तिला मी फोन करायला सांगते ती येईल मी सरांना फोन करायला सांगू नका तुमचं कोण ते झाट्या तुमचं ते सर मला सांगा ते लोकांना डुबायला काम चालू आहे का तुम्ही ऐका ना तू लेडीज आहे म्हणून तुला रिस्पेक्ट देऊन तुम्ही मॅडम तुला मी सांगतो ऐकून घे असं गरीब लोकांना फसू नका आणि जे पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना तुम्ही फसवत आहे म्हणल्यावर विचार करा सर्वसामान्य लोकांचं काय हेतू विचार करा ना त्यांचे कसे हालत असेल सर्वसामान्य लोकांची हा सर बोला त्यांना भरपूर वेळ ट्राय केलो फोन काल पण काही फोन उचलत नाही त्याने आणि दुसरं आज ट्राय केलं तर दोन्ही नंबर बंद दाखवते त्यांचं त्या नंबर वरती तुम्ही कॉल केला आज का हा बंद लागतोय आणि ते कॉल रेकॉर्डिंग ऐकलं तुम्ही ते हो ऐकले सर काय दळा करतात त्यांनी तुम्ही एकदा त्यांच्या ऑफिसला जाऊन फोन करताय का मला हो सर आता त्यांनी ना म्हणजे एक जेंट्स बोलला त्यांच्या तिथलाच काल तुम्ही कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं असेल ना कॉल केलेला असं असं दाखवलं असं समोरच्यानी तिकडून कॉल केलेला तुम्हाला कॉल केला आणि बोलले का तुम्हाला आज 7 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटला तुमची अमाऊंट मिळेल बोलले नाही नाही तुम्हाला कॉल मी कॉल केल्यानंतर ना मी त्यांना धमकी दिली तुम्हाला कॉल आलता का म्हणजे मिस्टरांना आलेला ना बर काय म्हणले त्यांनी ते बोलले म्हणजे ते पण त्यांच्या हिशोबाने काय बोलले ते बोलले मिस्टर आणि मिस्टरांचा भाऊ बर दोघं ऍड आहे ना मिस्टर यांचा भाऊ आणि मिस्टर बर मग त्यांनी समोरच्यांनी म्हणजे मिस्टर यांच्या भावाला कॉल केला आणि हे दोघं पण कॉन्फरन्सला बोलले वाटतं त्यांना काय बोलले असेल ते तर ते बोलले असं त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना काय सांगायला सांगितलं ते समोरच्यांनी असं असं होतं मग तुम्हाला 7 वाजेपर्यंत तुमची अमाऊंट भेटून जाईल म्हटली 7 पर्यंत सायंकाळी 7 पर्यंत अच्छा मग काय करा मॅडम ऐकून घ्या आज 7 वाजेपर्यंत तुमची जर पेमेंट नाही भेटले ना हो सर मी डायरेक्ट तुमच्याकडे तुम्ही पैसे पाठवले तुमच्याकडे प्रूफ आहे बरोबर हो डायरेक्ट त्यांच्यावर इन्सी दाखल करून टाका हा सर तेच मग ते आज 7 वाजेपर्यंत तुम्ही टेन्शन ना घेऊ म्हणून पाठवतो म्हणजे आता ते 7 वाजेपर्यंत आज वाट बघू मग यामध्ये कसं आहे माहितीये का जेंट्स कोणी बोलतच नाही सगळे लेडीजच बोलतात लेडीजना काय बोलता येते का तुम्ही सांगा नाही तेच ना मग काल ते समोरून जेंट्सच फोन आलेला मिस्टरांच्या भावाला मग ते बोलले मग अकाउंट नंबर वगैरे घेतला त्यांचा मी तुम्हाला या अकाउंटला 7 वाजेपर्यंत पाठवतो म्हणून असं बोलले आणि 100% पैसे पाठवतो आज असं बोलले मग तेच आता पण फोन केलेलं मिस्टरांच्या भावाने 15-20 मिनिटांपूर्वी तर ते बोलले 7 वाजेपर्यंत येऊन जाईल म्हणे नका टेन्शन घेऊ असं तसं बोलले असतील काय करा मॅडम आज संध्याकाळपर्यंत वाट पाहा तुम्ही पैसे भेटले तर बरं डायरेक्ट काय करा तुम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊ तिथे मला फोन करा जिथे आपले कुठे पण असू द्या तिथे आपले टायगर ग्रुपचे मुलं असतातच
मीठ आमचे मुलं त्या ग्रुपचे मित्र वगैरे पाठवून देतो, नंतर मग कायदेशीर कारवाई करून टाका त्यांच्यावरती. हाँ ठीक आहे, हो चालेल, काय चालेल हरकत नाही. ते आज संध्याकाळपर्यंत वाट पाहतो मी आणि मला कळवा काय होते काय नाही. हो ठीक आहे सर, कॉल करून सांग.